11,100 कोटींच्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये लोकार्पण करणार आहेत, ज्यातले दोन महत्वाच्या वास्तू अर्थात अयोध्येचं महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि दुसरं म्हणजे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन. अयोध्येमध्ये येणाऱ्या रामभक्तांसाठी किंवा इतरही प्रवाशांसाठी या दोन्ही सुविधा अत्यंत महत्वाच्या असतील. अयोध्येचा संपूर्ण कायापालट या विविध विकासकामांनंतर होताना आपल्याला दिसतोय. धर्मपथावरून सध्या मोदींचा रोड शो सुरू झालेला आहे. अयोध्या दौरा करतायत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी. 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा होणार आहे आणि त्याआधी अयोध्या दौरा हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय, कारण का जागतिक दर्जाच्या एकूण 11,100 कोटींच्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज आहे. अभिवादन को स्वीकार करते हुए ये सबसे बड़ी खूबी है और ये देखिए किस तरह से जा रहे हैं पर के देते हैं और प्रधानमंत्री दोनों ओर अभिवादन के लिए जो अयोध्या के नागरिक हैं और सिर्फ अयोध्या आसपास के कई जिलों से निवासी आए हुए हैं. प्रधानमंत्री उनके अभिवादन को स्वीकार कर रहे हैं और लोग आगे की ओर भाग रहे हैं. जैसे जैसे प्रधानमंत्री का काफिला आगे की ओर तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्येच्या रस्त्यांवर दुतर्फा गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. त्या प्रत्येकाचं अभिवादन स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सध्या अयोध्येमध्ये सुरू झालाय. आजचा अयोध्येचा दौरा हा पूर्णतः विकासकामांचं लोकार्पण उद्घाटन याला केंद्रस्थानी ठेवून आखला गेलेला आहे, कारण का अनेक प्रकल्पांचं अनेक विकासकामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावरती आगमन झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सध्या नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा सुरू झालेला आहे. पंतप्रधानांचा ताफा हा पुढे सरकतोय. रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गर्दी केलेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या कला या सादर केल्या जात आहेत. अत्यंत ऐतिहासिक अशा क्षणाचे भारतीय साक्षीदार होणार आहेत. 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. कित्येक वर्षांची प्रतीक्षा 22 जानेवारीला संपणार आहे. राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्याआधी पंतप्रधानांचा हा अयोध्या दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय, कारण का अयोध्येचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. कारण का राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येकडे येणाऱ्या माणसांचा ओघ वाढणार आहे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा असुविधा या रामभक्तांना सहन करावी लागू नये यासाठी ही सगळी विकासकामं आखली गेलेली आहेत आणि त्याचंच उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज केलं जाणार आहे. जागतिक दर्जाच्या 11,100 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. अयोध्येच्या विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. महर्षी वाल्मिकी विमानतळ असं या विमानतळाला नाव देण्यात आलंय. राम मंदिर शिल्प असलेल्या टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं उद्घाटन पंतप्रधान करतील. अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होणार आहे. तर पंतप्रधानांचा रोड शो सुरू झालेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय. विविध लोककलांचं लोकनृत्यांचं सादरीकरण केलं जात आहे. मोठमोठाले फ्लेक्स सध्या अयोध्येमध्ये लावण्यात आलेले आहेत. पंतप्रधानांचा अयोध्या दौरा आणि त्यासोबतच 22 जानेवारीचं राम मंदिर लोकार्पण सोहळा त्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी पूर्णतः सजलेली आहे, सज्ज झालेली आहे. पंतप्रधानांचा दौरा आणि त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे सगळे लोक सध्या आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 नव्या वंदे भारत गाड्यांना अयोध्येमधून हिरवा झेंडा दाखवतील.
राम मंदिराकडे जाणाऱ्या चार भव्य रस्त्यांचं लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. हे चारही रस्ते अत्यंत महत्वाचे असतील. 2180 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. 4600 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. अद्वितीय असा सोहळा 22 जानेवारीला अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळे भारतीय त्याचे साक्षीदार होणार आहेत आणि त्याच निमित्तानं अयोध्येमध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुविधा आणि विकास कामं केली गेलेली आहेत त्याचं उद्घाटन पंतप्रधान करतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महर्षी वाल्मिकी विमानतळ, जे अयोध्येपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे, त्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलाय. विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल. एका वर्षात 10 लाख प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील. तर विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागामध्ये स्थानिक कलाचित्र आणि रामाचं जीवन दर्शवणारी भित्तीचित्र रेखाटली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनातला सुद्धा अत्यंत महत्वाचा क्षण 22 जानेवारीला तेही अनुभवणार आहेत. अगदी 70-80च्या दशकामध्ये राम मंदिरावरूनच भाजपनं आपल्या राजकारणाचा गियर बदललेला होता आणि त्यानंतर हे राम मंदिर निर्माण हा भाजपसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी एक महत्वाचा मुद्दा बनलेला होता. या राम मंदिर निर्मितीमध्ये असंख्य लोकांचं योगदान आहे. अनेक वर्षांचा संघर्ष करून, अनेक वर्षांचा लढा देऊन हे राम मंदिर आता निर्माण झालेलं आहे, ज्याचं लोकार्पण 22 जानेवारी रोजी केलं जाणार आहे. या राम मंदिर निर्मितीवरूनच विरोधकांनी अनेकदा भाजपला प्रश्न केलेले होते. तारीख निश्चित करण्याचं आव्हान अनेकदा विरोधकांकडून याच मुद्द्यावरून भाजपला दिलं गेलेलं होतं. त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनंही राम मंदिर निर्मितीचा आणि लोकार्पणाचा हा सोहळा अत्यंत महत्वाचा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा आहे. अयोध्येमध्ये त्यांचं आगमन झालंय आणि रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गर्दी केलेली आहे. विविध विकास कामांचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. सगळ्यात दोन महत्वाची विकास कामं म्हणजे अयोध्या धाम रेल्वे जंक्शन, जिकडे अनेक सुविधा सध्या उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत, त्यासोबतच नव्यानं उभारण्यात आलेलं महर्षी वाल्मिकी विमानतळ, याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. त्यासोबतच अमृत भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. 6 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या 4 भव्य मार्गांचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. कोट्यवधींची विकास कामं अयोध्येमध्ये हाती घेण्यात आलेली आहेत. या आधीची अयोध्या, सध्याची अयोध्या आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची अयोध्या असे 3 टप्पे अयोध्येच्या या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला दिसतील. अयोध्येचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणारी ही विकास कामं आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण का अनेकविध सोयी सुविधा आता अयोध्येमध्ये रामभक्तांसाठी आणि अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठीच उपलब्ध केल्या जाणार आहेत. याआधी अयोध्येमध्ये यायचं असेल तर लखनौ किंवा गोरखपूर विमानतळावरून अयोध्येमध्ये यावं लागत असायचं, पण आता अयोध्येपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरती महर्षी वाल्मिकी विमानतळ निर्माण झालेलं आहे, ज्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यामुळे अयोध्येमध्ये येणं आता आणखीन सुकर आणि वेळेची बचत करणारं ठरणार.